वन विभागाने पकडलेल्या बिबट्याची उपासमार सुरू असून बिबट्याला चक्क चपात्या खाऊ घातल्या जात आहेत अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात वन विभागाच्या कार्यालय परिसरात आणून ठेवलेल्या बिबट्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे या बिबट्याची उपासमार सुरू आहे पकडलेल्या बिबट्याना मांस खालू घालण्यासाठी तरतूदही केलेली असते मात्र हा या बिबट्याकडे वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष आहे सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे मी सुरेश पुंजा टोके मी सामाजिक वनीकरण येथे आलो असता तर इथं मला एक बंदिस्त अवस्थेत पिंजऱ्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या आढळून आला आणि त्या बिबट्याला चपाती टाकलेली आढळून आली त्याला कोणत्याही प्रकारचं मांसाहारी प्राणी असताना त्याला मांसाहार दिलेला नव्हता आणि इथं ज्या पिंजऱ्याला कुलूप लावलेलं नव्हतं आणि इथं पन्नास फुटावर लहान मुलांची शाळा आहे ते मुलं खेळत दिसताना आढळले मला आणि हा जर बिबट्यात सुटला तर ते मनुष्य प्राण्याला हानी पोचू करू पोचू शकतो त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाला मी फोन केला पण सामाजिक वनीकरण विभागाचे प्रतिभा सोनोने मॅडम आणि गाडे या दोन्ही व्यक्तींनी फोन उचललेला नाही आणि ज्या विभागात तो ठेवला गेला जे सामाजिक वनीकरण विभागाचं ऑफिस आहे या विभागामध्ये सुनील मेरे हे वनपरिक्षेत्र अधिकारी आहे परंतु यांना ठेवण्याची परवानगी होती का त्यांनी तो कशा पद्धतीने ठेवला आणि सामाजिक वनीकरणाने हा ठेवण्याबद्दल काही लि लिखापडी करून घेतली का आणि त्याच्यानंतर जे वनीकरण विभाग प्रादेशिक आहे यांनी हा सोड किती दिवसात सोडला पाहिजे आणि किती दिवस त्याला सांभाळला पाहिजे आणि तो कोणत्या परिस्थितीत गाड गाड तिथं ठेवला पाहिजे ही कोणतेही उपायने केलेलं नाही आणि शासनाने जो त्यांना घालून दिलेले नेहमी वन्य प्राण्यांच्या बाबतीतले याचे कोणत्याही प्रकारचे नियमाचं मला पालन करण्याला आढळून आलेलं नाही त्यामुळे ह्या बेशिस्त अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे माझ्या निदर्शन आलेलं ह्या हा बंदिस्त अवस्थेत बिबट्या आढळून आल्यामुळं मी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर पोलीस इथं पंचनामा करून गेले आणि त्याच्याकडे माझी त्याची माझ्याकडे प्रत आहे लोणी इरिगेशन गेस्ट हाऊस शेजारी असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरी ठेवलेल्या पिंजऱ्यात हिंसरा दिसून आला या पिंजऱ्याला फुलूप सुरक्षेची कुठलीही यंत्रणा गार्ड वगैरे अडवून आली नाही शेजारी पन्नास फूट अंतरावरती वस्ती शाळेतील मुले खेळत होती सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी आल्यावर त्यांना विचारणा केली असता हा बिबट्या या जागेवर ठेवण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचं सांगण्यात आलंय वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी